सविताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी बनवणार आहे खिमा भाजी आणि ते सुद्धा थोडं मी असं लूज ठेवणार आहे, म्हणजे थोडं पाणी त्याच्यामध्ये ठेवणार आहे, तर तुम्ही ती राईस बरोबर पण खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर बनूया खिमा भाजी। तेल गरम झालेलं आहे तर खिमा बनवायला स्टार्ट करूया। तर मी फर्स्ट मोठे दोन कांदे घेतलेले आहे, चिरून अशा प्रकारे बारीक चिरलेलं आहे। थोडं लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। आपला जास्त लालसर व्हायला नाही द्यायचंय, नंतर लाईट ब्राऊन फ्राय करून घ्यायचंय आपल्याला। आपल्याला पाहिजे तेवढंच आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे। म्हटलं तर तुम्ही पाहिलं, मला पाहिजे तेवढंच आता लाल झालेलं आहे, लालसर झालेलं आहे। तर आता मी आतमध्ये घालणार आहे आलं लसूणचं पेस्ट। अर्धा तुमचा घातलेला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। म्हटलं जो कच्चापणा आहे तो निघून जाईल, आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपल्याला घालायचं आहे टोमॅटो। मी लहान दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आतमध्ये घालते परतून घेऊया। फ्लेमवर आपण थोडं सॉफ्ट करून घेऊया, रेड ठेवते, चेक करूया। टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे, आता आपण आतमध्ये आपले मसाले घालूया। अर्धा चमचा हळद पावडर घालते, एक चमचा धने पावडर घालते, गरम मसाला एक चमचा, लाल तिखट पावडर एक चमचा, कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा। तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाहीतर ऑप्शनल आहे, स्किप करू शकता। आणि ब्लॅक पेपर घालायचं आहे आपल्याला एक चमचा। कमी घेतलेलं आहे, फुल चमचा नाही घेतलेला आहे। छान असं घ्यायचं आहे आपल्याला। आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट वापरा, त्याच्यावर मसाले वापरा। तर आता आपल्याला घालायचं आहे आतमध्ये खिमा। मी एक वाटी खिमा घेतलेला आहे, घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। आपल्याला हा खिमा जास्त ड्राय करून नाही घ्यायचा आहे, आपल्याला थोडं असं लूज असं ठेवायचं आहे, म्हणजे तर ग्रेव्ही टाईप ठेवायचं आहे। म्हणजे तुम्ही चपाती किंवा राईस बरोबर पण खाऊ शकता, त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे। तर आतमध्ये घालूया मी चपाती,
betawi putih. Pani, tahu sudah tumi. Ini ada gelas pani wapar lelah. Ini ada apalah medium to low flame war. Apalah sejun kejaja. Lid tumte. Ini medium to low flame war kami. Ini wapun kejaja. Apalah sejun kejaja. Ini tumala mek pas 10 menit mete dapote. ब्रेड बरोबर चपाती बरोबर परोठा किंवा राईस बरोबर खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीतास किचन चॅनलला सबस्क्राइब करा. हा तुम्ही व्हिडिओ माझा वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.